मित्रांनो, आता मी तुम्हाला पहिले चार गाई दाखवलेले आहे. आपण ज्या पंजाबहून आत्ता आणल्या होत्या त्यातल्या आता या दोन गाई आहे, त्यांची पण तुम्ही तब्येत वगैरे सध्या बघू शकता. हे पण आपल्या मित्रांनीच घेतलेलं आहे आणि मुनवाडी येथे आलेलं आहे. त्यांच्यासोबत चर्चा करू आपण गाईची तब्येत वगैरे कशी आहे. तर पंजाबहून येऊन आपल्याला किती दिवस झाले गाई आणून? आपल्याला जवळपास आपण 20 तारखेला गाई आणली होती, तर म्हणजे आता 4 ते 5 दिवस झाले. 5 ते 5 दिवस झालेले. आता मला बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की पंजाबच्या ज्या गाई आपल्याकडे सेट होत नाही, तर आता सध्या गाईला काही प्रॉब्लेम वगैरे वाटतंय का तुम्हाला? हे बघा, गाय वगैरे सेट व्हायला काहीच अडचण देत नाही. गाय फक्त पहिले 1 ते 2 दिवस काय राहतात, थोडा स्ट्रेस मध्ये राहतात, त्यासाठी आपण काय त्यांचं रेग्युलर टेम्परेचर वगैरे चेक केलं पाहिजे. आणि त्यानंतर एकदा योग्य डॉक्टरची साथ कधी भेटली आपल्याला तर काही अडचण येत नाही. म्हणजे सध्या गाईला काही अडचण नाही? नाही, गाईला काहीच अडचण नाही. आपण गाय आता 20 तारखेला इथं खाली उतरल्या, त्या आल्यानंतर त्यांना फक्त आपण थोडीशी ट्रीटमेंट केली, डॉक्टरला बोलवलं, थोडेसे मेडिसिन वगैरे दिलं, सलाईन लावली एक, त्यानंतर काहीच प्रॉब्लेम नाही. आता चारा वगैरे आता मी 5 दिवस झालेले गायला, चारा वगैरे खायला काहीच अडचण नाही. चारा वगैरे खाता एकदम ओके मध्ये खाताय, काहीही अडचण नाही. गाय बघू शकतो तुम्ही. चारा वगैरे काय चालू होता गाईला? चारा वगैरे कधी बघितला तर आपण काय करतो, तिकडनं कसं पंजाब मध्ये गहू भुस्सा वगैरे वापरला जातो, आपण तेच करतो. गहू भुस्सा असतो आपल्याकडं, त्यानंतर थोडस हिरवी कुट्टी आपल्याकडे, कोणता मेगा स्वीट आहे, त्यानंतर फुर्जिनेपेर आहे, थोडं थोडं कुळे ते देतो आणि मुरघास देतो थोडासा, त्यानंतर सरकी देतो आपण थोडीशी, त्यानंतर काही इतकी अडचण येत नाही. आणि आता सध्या फीड काय चालू गाईला? फीड आता सध्याला कधी बघितली तर आपली ट्रान्झॅक्शन फीड चालू आहे, त्यानंतर सरकी चालू आहे. सरकी याच्यासाठी का थोडी ताकद वगैरे लवकरात लवकर येते, आणि ट्रान्झॅक्शन फीड गाभा नसल्यामुळे त्यांना ते चालू आहे आपली. आता किती किलो देतो समजा ट्रान्झॅक्शन फीड? आता मी जवळपास सकाळी 2 किलो संध्याकाळी 2 किलो देतोय, आणि त्यानंतर आणखीन त्यांना आता 1-1 महिना कच्चा आहे, तर आपण व्हिटॅमिन एच वगैरे लावलेलं आहे. आता व्हिटॅमिन समजा काशीची ग्रोथ वगैरे, काशीची ग्रोथ वगैरे होईल, दूध ग्रंथीची वाढ होती, त्यासाठी आपण व्हिटॅमिन एच लावलेलं आहे. आता बरेच जण म्हणते सेटचं पण राहिलं, पण इकडे आल्यानंतर गाई दगावतोय, बिमारतोय. आता पहिले पण तुम्ही एक गाय आणली होती, तर तेच थोडं अनुभव शेअर करा तुम्ही. बघा, मी पहिले मार्च मध्ये गाय आणली होती, तिला सुद्धा इथं आणल्यानंतर फुल मार्च मध्ये मला बरेच जण म्हणले आणू नका, पण मी आणल्यानंतर इथं काही प्रॉब्लेम नाही आला, थोडंसं टेम्परेचर आलं, त्यानंतर आपण त्याला मेडिसिन वगैरे क्लिअर केलं, त्यानंतर त्यांना खायला आपण तेच गहू भुस्सा वगैरे ठेवला, त्यानंतर नेपेर वगैरे दिला हळूहळू हळूहळू, आणि मेगा स्वीट होती त्यासोबत, आणि मुरघास होता. हेच खाद्य पाहिजे, सेट व्हायला इतकी अडचण आलीच नाही. फक्त आपल्याला रेग्युलर स्वतःकडे एक थर्मोमीटर पाहिजे, थर्मोमीटरनं आपण गाय रेग्युलर तिथनं आल्यानंतर 4 ते 5 दिवस सकाळ संध्याकाळ आपण तिथं टेम्परेचर चेक केलं पाहिजे, टेम्परेचर कधी वाढलं तरी थोडंसं मेडिसिन दिलं पाहिजे, त्यानंतर एवढी अडचण येत नाही. जे लोक म्हणतात गाय दगावती, ते काबर दगावती, आपण काय करतो पंजाबमध्ये गाय घेताना कच्ची घ्यायला पाहिजे 1-1.5 महिना. आपण काय करतो लगेच ताजी या 2-4 दिवसात जंदन अशी गाय घेतो, त्यामुळे ते प्रॉब्लेम येतो. कारण की गाय जंद रस्त्यामध्ये गाय होतं, गाय जंदून जाते, गाय वेल्यानंतर काय होतं तिथं पूर्ण डाऊन होतं शरीरातलं कॅल्शियम वगैरे डाऊन होतं, त्यानंतर जारपडाला अडचण देते, त्यामुळे गाय जास्त स्ट्रेसमध्ये येते, त्यामुळे मेट्रायटिस वगैरे होतो, थेरॅलिसिसमध्ये पडते गाय, त्यामुळे गाय दगवू शकते. म्हणजे आणताना तिकडून कच्चीच गाय? तिकडनं आणताना कधी बघितलं तर जवळपास 1 किंवा 1.5 महिना गाय कच्ची कधी आणली, आपल्या वातावरणामध्ये पूर्णपणे सेट होती आणि चांगलं दुधाला येते. आता मी जी पहिली गाय आणलेली ती माझी 20-22 चाललेली. आता चला आपण ती गाय पण मित्रांनो, आपण ही यांना ही पहिली गाय आणली होती पंजाबहून, ही डेन्मार्क क्रॉस मध्ये असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता हिला आणून किती महिने झाले आपल्याकडे? हिला कधी बघितलं, आपण मार्च मध्ये आणलेली आहे, म्हणजे आता जवळपास 5 महिने झालेले आहे. ही गाय आपण तिथं 85,000 खरेदी केली होती, जवळपास भाडं वगैरे धरून आपली 95,000 पडली होती. आपल्याला समोरच्यानं 20 लिटर सांगितलेली होती, पण आपल्याकडे 22 लिटर आता पिळलेली. आपण म्हणजे मित्रांनो, आता ही दुसऱ्या वेतातली गाय? हा, ही दुसऱ्या वेतातली गाय. मित्रांनो, ही दुसऱ्या वेतामधली गाय आहे, आणि दात दाखवा तिचे, 4 दात म्हणते ती, तुम्ही दात पाहू शकता, दाखवत नसेल ती. मित्रांनो, 4 दात आहे, सेकंड लॅक्टेशन मध्ये यांना आणली होती, आणि घरापर्यंत यांना 95,000 ती गाय पडली होती, आणि इड आल्यानंतर तिनं 22 लिटर दूध दिलं. आता प्रेग्नेंट की काय? हा, ही आता ही 2 महिन्याची प्रेग्नेंट आहे. हिला आपण डेन्मार्क सिमेंट टाकलेलं आहे, डेन्मार्क च लावलंय पुढं. म्हणजे रिपीट व्हायचा काही प्रॉब्लेम आला तुम्हाला? आपण काय केलं, आपण नाही का विट्रिना कंपनी तिला रेग्युलर मिनरल लेक्चर चालू केलं, त्यानंतर हिला पहिले 1 वेळेस रिपीट झाली, सेकंड टाइम राहून गेली.
आणि आता हिला दुधावर म्हणल्यावर दुधाचं पशुखाद्य काय चालू हिला? हिला आता कारगिल चालू आहे, कारगिल 8000 हिला सध्या चालू आहे, सकाळी 2.5 किलो, संध्याकाळी 2.5 किलो आणि सरकी सकाळी 1 किलो, संध्याकाळी 1 किलो. मित्रांनो बघू शकता यांच्याकडे पहिली पण गाय आता पूर्ण सेट झाली इकडं, आता गाभण पण ही डेन्मार्कच्या. मित्रांनो असा विषय आहे तुम्ही बघू शकता. आता आपण सगळ्यांच्या जवळपास चर्चा करून सगळ्याचे अनुभव तुमच्यासोबत शेअर केले. अडचण वगैरे गायला तर काही येत नाही, फक्त आणताना तुम्ही गाय व्यवस्थित चॉईस करून आणा, यंग गाय आणा, तू पहिला किंवा दुसऱ्या वेताची, त्यामुळं त्यांची इम्युनिटी पॉवर चांगली राहते, प्रवासात काही अडचण येत नाही. बाकी आपण यांचं जे पण आपण जेवढं 6 गाय आणलं आहे त्यांचं परत आपण मिल्किंगवर व्हिडिओ बनवणार आहे, किती लिटरपर्यंत चालत्या काय नाही, तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढं तुम्हाला भरपूर अशी महत्त्वाची माहिती या चॅनलवर भेटणार आहे, तर आपण सगळं लाईव्ह मिल्किंग वगैरे तुम्हाला दाखवू. आणि ह्या गायीची प्राईस झाली तुम्ही पहिले सांगितलीच आहे, पण तुम्हाला सांगतो ही 1,12,000 आपल्याला तिडं पडलेलं आहे. दोन्ही गायी म्हणजे एका गायीची किंमत 1,12,000 आहे, आपण 3 लॉट घेतला तो 3,36,000. तो मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असन त्यात ती चिकलटान सागरच्या म्हणजे तुम्हाला गाय दाखवली, तिनं 10 लिटरची पण दिलं होतं. यांचा पण आपण तसाच व्हिडिओ घेऊ मिल्किंगचा वगैरे. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.